राष्ट्रवादीचे माजी मंत्री व आमदार राजेश टोपे यांच्या कारवर बीजेपीच्या काही कार्यकर्त्यांनी आज हल्ला केला. ही घटना जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पद व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीनंतर माजी मंत्री राजेश टोपे यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक करून काचा फोडल्या. हल्ला झाला तेव्हा गाडीत राजेश टोपे यांचे ड्रायव्हर होते. त्यांना इजा काही झाली नाही. काचा फोडून 5 ते 6 हल्लेखोर मात्र फरार झाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात ही घटना घडली. जिल्हा मध्यवर्ती निवडणूक सर्वांनीच मिळून चेअरमन पदावर आमदार राजेश टोपे यांचे चुलत भाऊ सतीश टोपे बिनविरोध तर उपाध्यक्षपदी जावळे विजय झाले. असंतुष्ट लोकांनी मुद्दामून गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या. कायदा हातात घेणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे असे आमदार राजेश टोपे यांनी मागणी केली आहे.